डीटीएड बीएड स्टूडंट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली एक अनोखं पण गंभीर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलंय. संपूर्ण राज्यासह नाशिक जिल्ह्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात डीटीएड बीएड पदवीधारकांमध्ये भरतीविषयी तीव्र भावना झाल्याचं दिसतंय. राज्यातील रखडलेली शिक्षक भरती, शिक्षण सेवकांचे मानधन वाढ, 50% मागासवर्गीय पदकपात, बीएमसीमधील रिजेक्ट उमेदवार यांच्यावर झालेला अन्याय अशा विविध मुद्द्यांवर असलेली नाराजी उफाळून आली आहे. असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांच्या नेतृत्वाखाली या बेरोजगार पदविका धारकांनी घर बैठे डिग्री जलाव आंदोलन छेडलंय. या आंदोलनानंतर मागण्या मान्य न झाल्यात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य संघटक वैभव फटांगरे यांनी दिली आहे. आजच्या घर बैठे डीएड बीएड डिग्री जलाव आंदोलनामार्फत शासनास आम्ही सांगू इच्छितो की आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्या अशा की 1, शासनाने लवकरात लवकर रखडलेली शिक्षक भरती तात्काळ पोर्टलमार्फत करावी. दुसरी अशी 50% मागासवर्गीय कपात धोरण रद्द करून समान न्याय द्यावा. 3, बीएमसीमध्ये अपात्र केलेल्या उमेदवारांची निवड यादी लावावी. 4, शिक्षण सेवक मानधनात वाढ करावी. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्या शासनाने तात्काळ पूर्ण करून डीटीएड बीएड धारकांची परवड थांबवावी अशी आम्ही राज्यस्तरीय डीएड बीएड संघटनेमार्फत शासनास विनंती करीत आहोत. मी वैभव फटांगरे, राज्य संघटक डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य. आज संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यातील तमाम डीटीएड बीएड बेरोजगारांच्या वतीने घर बैठे डिग्री जलाव आंदोलन राबवण्यात आले. राज्य शासनाकडे संघटनेच्या वतीने 4 प्रमुख मागण्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी पहिली मागणी आहे, मागील 3 रखडलेली शिक्षक भरती तात्काळ सुरू करावी. दुसरी मागणी आहे, राज्य शासनाने मागासवर्गीयांच्या जागांमध्ये 50% जी कपात केलेली आहे ती तात्काळ रद्द करावी. तिसरी मागणी आहे, बीएमसीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी. आणि 4 मागणी आहे, राज्यातील तमाम शिक्षण सेवकांना वेठबिगारी पद्धतीने राज्य शासन राबवित आहे. फक्त 6,000 मानधनामध्ये त्यांना तब्बल 3 शिक्षण सेवक या गोंडस नावाखाली राबवले जात आहे. तरी राज्य शासनाने ही वेठबिगारी पद्धत तात्काळ बंद करावी, रद्द करावी आणि राज्यातील शिक्षण सेवकांना नियमित वेतन श्रेणीवरती घेण्यात यावे अशी आमची संघटनेच्या वतीने राज्य शासनाकडे मागणी आहे, विनंती आहे. नमस्कार. डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज राज्यभर घर बैठे डिग्री जलाव आंदोलन केलं जात आहे. या माध्यमातून 1,000 डीएड बीएड धारक जे बेरोजगार आहेत ते आपल्या मागण्या सरकारच्या निदर्शनास आणून देत आहेत. आपल्याला माहीत आहे, गेल्या 8 ते 10 शिक्षक भरती झालेली नाही. 1,000 डीएड बीएड बेरोजगार विद्यार्थी हे शिक्षक भरतीची वाट बघत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या निकष परीक्षा पण घेतल्या गेलेल्या आहेत. त्यातही पात्रता सिद्ध केलेली आहे या मुलांनी आणि तरीही शिक्षक भरती झालेली नाही आहे. त्यामुळे या बेरोजगारांना शिक्षक भरती करून त्यांना न्याय देण्यात यावा ही सरकारला आमची विनंती आहे. फडणवीस सरकारने 2019 शिक्षक भरती 24,000 करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यातीलही केवळ 5,000 शिक्षक भरती झालेली आहे. तर आजच्या या संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची सरकारला विनंती आहे की रखडलेली शिक्षक भरती पूर्ण करावी आणि जे शिक्षण सेवकांचं मानधन केवळ 6,000 आहे ते आजच्या या महागाईच्या काळात पुरेसं नाही, तर ते शिक्षण सेवकाचं मानधन वाढवून 24,000 करण्यात यावं. 50% मागासवर्गीयांची पद कपात केलेली आहे ती रद्द करण्यात यावी आणि बीएमसीमध्ये काही नियुक्ती झालेल्या मुलांना त्यांच्या माध्यमाच्या अडचणीमुळे रिजेक्ट केलेलं आहे तर तेही त्यांना पूर्ववत करण्यात यावं. या प्रमुख मागण्या आहेत. तसंच संघटनेच्या वतीने शिक्षक भरतीसंबंधी ज्या काही रिक्त जागा असतील त्या जास्तीत जास्त भरण्यात याव्यात अशी विनंती मी सरकारला आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने संघटनेच्या वतीने अर्चना सानप, राज्य उपाध्यक्ष डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन, करत आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवार, शिक्षण सेवक यांनी या आंदोलनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय. मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त यांना मेलद्वारे पाठवण्यात आलंय.
उपाध्यक्ष अर्चना सानप, प्राध्यापक वैभव गरड, संदीप कांबळे, प्रशांत शिंदे, विजयराज घुगे आदींसह पदाधिकाऱ्यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. जागर जनस्थानसाठी त्र्यंबक जाधव, इगतपुरी.